पण यावेळेस प्लीज तुम्ही ही संधी उपलब्ध करून द्या आम्हाला, एक म्हणजे इट विल बी हेल्पफुल. कारण मी फक्त तरुण आमदार म्हणून नाही, आता खूप आहे, सरोजताई सुद्धा आहे, त्यांना बेबी आहे. आता यावेळेस तरी अधिवेशनामध्ये येऊन मला हे प्रश्न उपस्थित करायला आपल्या माननीय राहुल नारवेकर साहेबांनी ही संधी उपलब्ध करून दिली. फक्त नॉट एव्हरी डे, नॉट ओनली महिला दिन, पण एव्हरी अधिवेशनामध्ये जर एक दोन दिवस महिलांना फक्त राखीव ठेवले लक्षवेधी तर खूपच आनंदाची गोष्ट होईल. कक्षा संदर्भामध्ये तुम्ही हिरकणी कक्ष पाहिला का, किंवा नेमकी आता सध्याची काय परिस्थिती आहे, कारण की बाळाला तुम्ही घेऊन आला? हो, मी ऍक्च्युली मी हिरकणी कक्ष पाहिलेला आहे जेव्हा पहिला. आता ऍक्च्युली हिरकणी कक्ष हे अस्तित्वात आणण्यासाठी मी राहुल नार्वेकर साहेब व त्यांचे जे पी आहेत मकरंद साहेब त्यांच्याबरोबर बसून खूप चर्चा केलेली. आय थिंक गेल्या दोन अधिवेशनापासून आमचं त्याचं फॉलोअप चाललेलं आहे. हिरकणी कक्षासाठी सुद्धा पत्र मीच त्यांना अप्रोच केलेलं की मला एक ऑलरेडी बेबी आहे आणि यावेळेस तेव्हा मला ती संधी उपलब्ध नव्हती, पण यावेळेस प्लीज तुम्ही ही संधी उपलब्ध करून द्या आम्हाला, एक म्हणजे इट विल बी हेल्पफुल. कारण मी फक्त तरुण आमदार म्हणून नाही, आता खूप आहे, सरोजताई सुद्धा आहे, त्यांना बेबी आहे. आणि प्लस या ह्याच्यामध्ये दिस टाइम खूप सारे महिला आमदार तरुण आहेत, तर त्याच्यासाठी हे कुठलं तरी क्रॅश जो कॉन्सेप्ट आहे हिरकणी कक्ष हा त्यांनी उपलब्ध करून दिला. आणि त्याच्यासाठी बॅक अँड फोर्थ खूप चाललेलं. तर पहिल्या दिवशी आय एम अवेअर की त्यांनी फक्त एक डेझिग्नेटेड एरिया दिलेला, त्याच्या पलीकडे सुद्धा त्यांनी त्याच्या काही अजून म्हणजे तिकडे बेड नव्हता, काही हे नव्हतं, ते आय थिंक इट वॉज रॉंग. पण नक्की नेक्स्ट डे इमिडिएटली ते सगळं जेव्हा म्हणजे मी त्या दिवशी आली नव्हती फर्स्ट डे, पण ज्या दिवशी नेक्स्ट डे इमिडिएटली सगळं उपलब्ध करून दिलेलं. आता मी त्यानंतर स्वतः जाऊन ते चेकिंग केली, तिकडे फ्रीज आहे, फ्रीजर आहे, तिकडे एक फुल टाईम नर्स आहे, तिकडे दोन बेड्स आहे, दोन क्रिब्स आहे, दोन बेबी क्रेडल्स आहेत, तिकडे डायपर्ससाठी चेंजिंगची वेगळी जागा आहे. म्हणजे त्यांनी सगळं नीट सोयीस्कर आमचं जसं बोलणं झालेलं तसं त्यांनी इमिडिएटली नेक्स्ट डे करून दिलं. सो ते खूप चांगलं होतं. आय एम व्हेरी हॅपी की त्यांनी तो म्हणजे पुढाकार घेतला आणि लवकरात लवकर ते सगळं झालं आणि म्हणून आज मी बाळाला घेऊन येऊ शकते नोकरीच्या ठिकाणी. हे माझं दुसरं बाळ आहे, त्याच्या आधी सुद्धा मी म्हणजे माझं एक अजून एक मुलगी झालेली मला 2020 मध्ये, तेव्हा सुद्धा मी खूप वेळा विधानभवनामध्ये आलेली, पण तेव्हा तर हिरकणी कक्षाचं म्हणजे इट वॉज नॉट अवेलेबल, तर तेव्हा मला घेऊन येता आलं नव्हतं. पण दिस इज माय सेकंड बेबी इन द हे माझं जे टर्म आहे MLA चं 5-year term, हे माझं दुसरं बाळ आहे. तर आय एम हॅपी की मला यावेळेस तरी अधिवेशनामध्ये येऊन मला हे प्रश्न उपस्थित करायला आपल्या माननीय राहुल नारवेकर साहेबांनी ही संधी उपलब्ध करून दिली. महिला दिनानिमित्त सर्वच ज्या प्रश्न लक्षवेधी आहेत त्या महिला आमदारांसाठी देण्यात आलेल्या आहेत. 8 महिला आमदार प्रश्न उपस्थित करणार आहेत, त्याबद्दल कसं? हो, हे सुद्धा मला आय थिंक हे युनिक आहे, राईट? आय एम नॉट अवेअर की हे पहिलं झालेलं नव्हतं, तर हे सुद्धा कुठेतरी इज अ व्हेरी पॉझिटिव्ह अप्रोच टेकन बाय आपले जे स्पीकर आहेत, तर त्याचा मला आनंद आहे. आणि मी बघितले आज सगळे लक्षवेधी महिलांसाठी राखीव ठेवलेले आहे, दॅट इज व्हेरी गुड. आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा ही परंपरा चालूच ठेव दे. आणि फक्त नॉट एव्हरी डे, नॉट ओनली महिला दिन, पण एव्हरी अधिवेशनामध्ये जर एक दोन दिवस महिलांना फक्त राखीव ठेवले लक्षवेधी तर खूपच आनंदाची गोष्ट होईल. हे हा प्रश्न फक्त माझा नाही, पण पूर्ण एनी महिला कुठल्याही फील्डमध्ये काम करत असली तर हा प्रश्न उपस्थित होतो. कुठेतरी आता जे कॉर्पोरेट सेक्टर आहे तिकडे ऑलरेडी त्यांनी हा क्रॅश कॉन्सेप्ट इन्कल्केट करायचा प्रयत्न केला आहे, पण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सुद्धा हे करायची गरज आहे. वेगळ्या वेगळ्या ऑफिसेस असतील, लाईक इट सेल्फ आय एम नॉट अवेअर की मंत्रालयामध्ये हिरकणी कक्ष आहे का. आय फील नेक्स्ट गोल आपलं ते पाहिजे की त्याच्यामध्ये सुद्धा एक हिरकणी कक्ष पाहिजे, कारण किती महिला तिकडे काम करतात, मंत्रालयामध्ये जॉब असतात त्यांचा. तर त्याच्यासाठी नेक्स्ट गोल राहील. ऑलरेडी आपल्या नागपूरच्या विधानभवनामध्ये सुद्धा ऑलरेडी हिरकणी कक्ष केला गेला आहे, तर त्याच्या पुढे सुद्धा बाकीच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे सो गव्हर्नमेंट सेक्टर्स आहे त्याच्यासाठी सो नक्कीच मी लवकरात लवकर एक लक्षवेधी काहीतरी लावून त्याचा सुद्धा पाठपुरावा करायचा पूर्ण प्रयत्न करीन. म्हणजे आमच्या जे महिला आहेत सगळ्या सेक्टरमध्ये कुठल्याही पब्लिक फील्डमध्ये काम करत असली त्यांना एक सुविधा ही भेटली पाहिजे. देअर फॉल्ट ऑल्सो, कारण जसं नीड होते त्याप्रमाणे आपण सुविधा देऊ शकतो. मग आतापर्यंत ही अशी नीड उपलब्ध झाली होती की नाही आय एम नॉट अवेअर, पण आता जेव्हा झाली आहे तेव्हा आम्ही आवाज उठवला आहे, तर त्यांनी ऑलरेडी ती मागणी पूर्ण केली आहे. तसंच वेगळ्या सुद्धा काही गोष्टी असले
म्हणजे फॉर एक्झाम्पल यू कॅन टेल मी, तर नक्की त्याच्यासुद्धा आम्ही पूर्ण पाठपुरावा करून हे करू. मी ऑलरेडी ॲक्च्युली यांना सांगितलं आहे की आता तुम्ही हिरकणी कक्ष दिला आहे, पण आता काय काहींचे मुलं थोडे महिलांचे मुलं मोठे असतात, 2-3 वर्षाच्या मुली असतात, मुलं असतात, त्याच्यासाठी एक छोटासा काहीतरी प्ले एरिया करून द्यायला. माझ्या मतदारसंघामध्ये हॉस्पिटल्समध्ये जे पीडियाट्रिक वॉर्ड आहे तिकडे आम्ही प्ले एरियाज बनवून दिले आहेत, म्हणजे मुलं जेव्हा ट्रीटमेंटसाठी येतात तिकडे त्यांना थोडंसं खेळायला, म्हणजे त्यांचं मन हे करायला. तसं आपल्या विधानभवनामध्ये जी मी जर आता माझी मोठी मुलगी 3 वर्षाची आहे तिला घेऊन आलं तर तिकडे सुद्धा तिला काहीतरी ठेवायला एक हे पाहिजे, संधी पाहिजे, उपलब्ध पाहिजे, म्हणून 100% ते सुद्धा आम्ही मागणी करतो.